मॅचचा शेवटचा व्हिडिओ बघा, याच्यामधलं पाचवं जे उदाहरण आहे 1027 1027 1027. आता एक नंबरला मी काय केलं बघा, कसं लिहिलं येते 1000, 100 प्लेसला काय आहे 0, मग आपण त्या ठिकाणी 0 100 लिहिलं. यच म्हणजे 100, हां, 2 टेन्स, टी म्हणजे टेन्स, आणि 7 युनिट, यू म्हणजे युनिट, बरोबर आहे. आता त्याच्याच खाली बघा दुसऱ्या पद्धतीनं कसं लिहिलं मी, 10 127 युनिट, बरोबर आहे. तिसरी पद्धत बघा, 2 टेन्स अँड 7 युनिट. आणि शेवटची तिसरी पद्धत म्हणजे चौथी पद्धत मी लिहिली 102 टेन्स अँड 7 युनिट. इतक्या प्रकारे आपण ती संख्या लिहू शकतो. आता पुस्तकामध्ये पाचच उदाहरणं दिलेले आहे, मी सहावं तुम्हाला 2 झिरोच्या याच्यात समजून देण्यासाठी दिलेलं आहे बघा, कारण पाचव्या याच्यामध्ये एकच झिरो आला, सहाव्या याच्यामध्ये आपण मनाने जे घेतलं त्याच्यात 2 झिरो घेतले बघा. 4080 4080, मग याच्यामध्ये काय आहे बघा, 4080 युनिट. यालाच आपण दुसरं कसं लिहू शकतो, 4080 युनिट्स. यालाच तुम्ही तिसरं कसं लिहू शकता अजून, 4000 0100 8 टेन्स अँड 0 युनिट. अजून एक पद्धत कोणती याची लिहिण्याची मी विसरलो, पण आत्ता मला शिकवताना लक्षात आलं बघा, याला तुम्ही शेवटची पद्धत असंही लिहू शकता, 408 टेन्स अँड 0 युनिट. 408 टेन्स अँड 0 युनिट. समजलं सगळ्यांना? ओके, याप्रमाणे काय करायचे, हे 6 च्या 6 उदाहरणं तुम्ही सोडवायचे आणि तुमच्या मनानं 3 अंकी आणि 4 अंकी संख्या घेऊन कमीत कमी 5 संख्या अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लिहून दाखवायच्या आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं आहे. मी याच्या अगोदर तुम्हाला सूचना दिलेली आहे, जी व्हिडिओ टाकल्यानंतर ब्ल्यू लाईन असते त्या लाईनला टच करायचं आणि जो व्हिडिओ दाखवलेला आहे तो समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे कृती करायची. समजलं सगळ्यांना? ओके.